चला तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण वेन आकृत्या म्हणजेच काय हे प्रश्नामध्ये पाहिले आहे. आता याच्यामध्ये त्याचे प्रकार कोणकोणते असतात त्या प्रकारानुसार आपण माहिती पाहूया. याच्यामध्ये प्रकार क्रमांक एक जो दिलेला आहे त्याची काय उदाहरणं आहेत बघा. याच्यामध्ये राजस्थान, जयपूर आणि मध्य प्रदेश अशी तीन उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. आता राजस्थान, जयपूर आणि मध्य प्रदेश हे घटक दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती योग्य असणार आहे हे आपण आकृत्याच्या सहाय्याने पाहूया. या ठिकाणी राजस्थान, जयपूर आणि मध्य प्रदेश. राजस्थान हा राज्य आहे, जयपूर राजस्थानची राजधानी आहे आणि मध्य प्रदेश हे स्वतंत्र राज्य आहे. आता ही वेन आकृती काढताना आपण कोणत्या प्रकारे काढणार आहोत हे आपण आकृतीच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी राजस्थानसाठी आपण काय केलं, स्वतंत्र असं मोठं गोल काढलं आणि या स्वतंत्र गोलमध्ये राजस्थानची राजधानी जयपूर असल्यामुळे ती काय केलं आपण त्या जे राजस्थानच्या वर्तुळामध्ये आपण ते या गोलमध्ये माहिती दाखवली. त्याच्यानंतर तिला आपण नाव दिलं जयपूर. परंतु मध्य प्रदेश हा स्वतंत्र राज्य असल्यामुळे आपण काय केलं, राजस्थानच्या शेजारीचं एक स्वतंत्र असं गोल काढलं आणि त्या गोलला नाव दिलं आपण मध्य प्रदेश. म्हणजेच काय केलं, मध्य प्रदेश हा स्वतंत्र राज्य असल्यामुळे आपण स्वतंत्र गोल काढलं आणि त्याच्यानंतर जयपूर आणि राजस्थान हे स्वतंत्र राज्य आणि राजधानी असल्यामुळे आपण काय केलं, एकाच वर्तुळामध्ये दोन गोल काढले. अशा प्रकारे ही वेन आकृती तयार झाली. चला तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण प्रकार क्रमांक एक पाहिला, आता आपण प्रकार क्रमांक दोन पाहूया. आता प्रकार क्रमांक दोन मध्ये काय दिलेलं आहे तो उदाहरण आहे खंड, देश आणि राज्य. याच्यामध्ये खंड, देश आणि राज्य हे वेन आकृती दर्शवण्यासाठी कोणता घटक किंवा कोणती आकृती अचूक आहे हे आपण आकृतींच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी खंड हा आक्रमणाने सर्वात मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण काय केलं, खंडासाठी असं स्वतंत्र वर्तुळ काढला आणि त्याला नाव दिलं आपण खंड. परंतु खंडापेक्षा देश हा आक्रमणाने लहान असल्यामुळे खंडामध्येच आपण काय केलं, दुसरं वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण देश. परंतु खंडापेक्षा आणि देशापेक्षा लहान राज्य आक्रमणाने असल्यामुळे आपण काय केलं, देशाच्या मध्यामध्ये लहान वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण राज्य. म्हणजेच काय केलं, अशा प्रकारचे वेन आकृती या परीक्षेमध्ये विचारल्यानंतर काय करायचं, आपण या पद्धतीने तर्क लावून आकृती काय करायचं दर्शवायचं. म्हणजेच काय केलं, खंडासाठी आपण मोठा गोल काढलं, देशासाठी मध्यम दोन नंबरचा गोल काढलं आणि राज्यासाठी काय केलं, तीन नंबरचा गोल काढला आणि प्रत्येकाला स्वतंत्र असं नाव दिलं. म्हणजेच काय झाली, ही आपली वेन आकृती तयार झाली. चला तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण प्रकार क्रमांक दोन पाहिला, आता आपण प्रकार क्रमांक तीन पाहूया. वेन आकृतीमधील प्रकार क्रमांक तीन हा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जी काही उदाहरणं आहेत ते आहे आशिया, युरोप आणि आफ्रिका. हे तीन स्वतंत्र खंड आहेत. आता हे तीन स्वतंत्र खंड असल्यामुळे हे घटक दर्शवण्यासाठी कोणती आकृती योग्य असणार आहे हे आपण आकृत्यांच्या सहाय्याने पाहूया. आता आशिया, युरोप आणि आफ्रिका. आशिया हा स्वतंत्र खंड असल्यामुळे त्याला काय केलं आपण स्वतंत्र गोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण आशिया. आता आशिया हा स्वतंत्र खंड असल्यामुळे आपण स्वतंत्र वर्तुळ काढला. परंतु युरोप हा सुद्धा स्वतंत्र खंड असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय केलं, दुसरं गोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण युरोप. त्याच्यानंतर आशिया आणि युरोपचं वर्तुळ तयार झाल्यानंतर तिसरा जो खंड आहे तो आफ्रिका खंड आहे. आफ्रिका हा खंड सुद्धा आशिया आणि युरोपपेक्षा स्वतंत्र असल्यामुळे आपण स्वतंत्र काय केलं, गोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण आफ्रिका. म्हणजेच काय केलं, हे घटक दर्शवण्यासाठी आपण या पद्धतीने काय केली, वेन आकृती तयार केली. आणि हीच वेन आकृती काय केली, या परीक्षेसाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे अशा प्रकारचा जर प्रश्न जर परीक्षेमध्ये जर विचार केला तर तुम्ही या प्रकारचे उत्तर तुम्ही लिहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण प्रकार क्रमांक तीन वेन आकृतीमध्ये पाहिलं, आता आपण प्रकार क्रमांक चार पाहूया. या चार प्रकारामध्ये जे उदाहरणं आहेत त्या आहेत पोपट, पक्षी आणि सिंह. अशी तीन उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. आता पोपट, पक्षी आणि सिंह असे दिलेले आहेत. आता हे घटक दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती अचूक असणार आहे हे आपण आकृतींच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी पक्षी, पोपट हा पक्षी असल्यामुळे तर आपण काय करणार आहे, या ठिकाणी पक्षीसाठी काय केलं, स्वतंत्र असे गोल काढलं आणि त्या गोलमध्ये त्या गोलला नाव दिलं आपण पक्षी. पोपट हा पक्षी असल्यामुळे आपण त्या पक्षीमध्येच काय केलं, दुसरे गोल काढलं आणि त्या गोलला नाव दिलं आपण पोपट. म्हणजेच काय झालं, ही वेन आकृती तयार झाली. परंतु
सिंह हा प्राणी असल्यामुळे त्या ठिकाणी काय करणार आपण सिंहासाठी स्वतंत्र अशी आकृती काढणार आहोत आणि त्या स्वतंत्र आकृती काढल्यानंतर त्याला आपण नाव देणार आहोत सिंह. म्हणजेच काय झाली आपली ही वेन आकृती तयार झाली. सिंहासाठी स्वतंत्र आकृती काढली कारण सिंह हा काय प्राणी असल्यामुळे त्यासाठी आपण स्वतंत्र आकृती काढली. अशा प्रकारे ही वेन आकृती तयार झाली.